मित्रांबद्दलच्या भावना आता आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. सुरुवातीला आपली ही मैत्रीण त्यांच्या शिक्षकांबद्दल आपल्याला काय सांगतेय. नमस्कार मित्र हो, मी लावण्या संतोष जामे, ही इयत्ता चौथी. मित्र हो, जीवनात आई वडिलांची जागा कोणीच भरू शकत नाही, कारण ते आपल्याला या सुंदर जगात आणतात. ते आपले आई वडील म्हणून ते आपले पहिले गुरु आहेत आणि त्यांच्यानंतर आपले जीवन घडवतात, ते म्हणजे आपले शिक्षक. सध्या कोरोनामुळे आपण शाळा आणि आपले शिक्षक यांच्यापासून लांब आहोत, पण त्यांना विसरलो नाही. मला तर त्यांची खूप आठवण येते. दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. दरवर्षी आम्ही खूप उत्साहाने करतो, शिक्षकांना फूल देऊन त्यांचे पाय पडतो की आम्हाला खूप समाधान मिळते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, खरे शिक्षक आपल्याला खूप काही शिकवतात. केवळ पुस्तकातले धडेच नाही, तर कसे वागावे, कसे बोलावे, कोणत्या गोष्टी वाईट आहेत, कोणत्या चांगल्या आहेत, तेही देखील आपल्याला ते सांगतात. चांगले संस्कार ही आपल्याला ते सांगतात. मला माझ्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो. खरे शिक्षक आपणास घडवण्यासाठी खूप काही करतात. मलाही त्यांच्यासारखे खूप काही करावं वाटत. केवळ शुभेच्छा नाही, तर त्यांना दाखवलेल्या योग्य मार्गाचा अवलंब करण्यासाठी, हे मोठं बनून दाखवण्यासाठी. शेवटी इतकंच म्हणेन, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.